नमस्कार, तुमचे माझे चॅनल मराठी तडकामध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचा भात. ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना वगैरे टिफिनला खूप छान होते. आणि बघू आपण यासाठी लागणारं साहित्य. कोथिंबीर घेतली मी 2 चमचे. हा बासमती तांदूळ आहे, मी तो शिजवून घेतलेला आहे मोकळा मोकळा. हळद घेतली 2 चमचे. कैरीचं कीस घेतलेलं आहे. जिरे मोहरी, हिरवी मिरची 2 प्रत्येकी 2 चमचे. उडदाची डाळ आणि चणा डाळ, शेंगदाणे आणि लाल सुके मिरच्या. सगळ्यात पहिले मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात 2 चमचे तेल घातलेले आहे. आपण तेलाचा जास्त वापर नाही करणार आहोत, थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं की त्यात जिरे मोहरी घालायचे आहेत आणि 2 2 चमचे जी मी चणा डाळ आणि उडीद डाळ घेतली आहे ती घालायची आहे. आणि थोडंसं परतायचं आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे घेतले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत, त्यामुळे आपण त्याला पण थोडं परतून घेणार आहोत. आणि लाल सुके मिरच्या घातलेले आहेत, त्या थोड्या परतून घ्यायच्या आहेत. आपण लगेच आता हिरवी मिरची घालणार आहोत. हिरवी मिरची 2 3 हिरव्या मिरच्या मी काप करून घेतलेल्या आहेत. नंतर हळद घेतली आहे मी, छान परतली आहे आपल्या डाळी आता. आणि कैरीचं कीस घातलेलं आहे मी, कीस थोडंसं लांब करून घेतलेलं आहे. कीस थोडासा परतायचा, कीस जास्त आपल्याला परतायचं नाही आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. कैरी घातल्यानंतर गॅस थोडाच वेळ चालू ठेवायचा, नंतर गॅस बंद करून आपण भात घालणार आहोत. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता भात घालत आहे, जो मी मोकळा शिजवून घेतलेला आहे. शिजवून घेतला आहे मी. मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि आता वरून कोथिंबीर घालायची. आपला भात तयार आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हवे तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता. हे बघा, तू आपला भात आता तयार आहे. मी काढून घेतलेला आहे, किती छान झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे बाजूला बेल बटन आहे ते पण दाबा, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. धन्यवाद.